वज्रधारी न्यूजच्या विश्वसनीय बातम्या आता मिळतील तुमच्या व्हॉट्सअपमध्ये. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करा हा नंबर. नमस्कार, मी विजस ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. खानापूर तालुक्यात करंजे येथील कोरोनाबाधित 6वा रुग्ण सापडला. खानापूर तालुक्यात कोरोनाचा धडाका सुरू आहे. काल रात्री करंजे येथील 30 वर्षीय तरुणाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. साळशिंगे, बलवडी, सुलतानगादे, गोरेवाडी नंतर करंजे गावानेही आपले खाते खोलले आहे. करंजे गावात सापडलेला हा तालुक्यातील 6वा कोरोनाबाधित रुग्ण आहे. बलवडी येथील कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. आता 6 पैकी 5 ऍक्टिव्ह केसेस आहेत. गेल्या काही दिवसात खानापूर तालुक्यात बाधितांचा आकडा वाढताना दिसतो आहे. खानापूर तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.